अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा फत्तेपूर गावातील श्री संताजी तेली समाज मंडळ आणि तेली समाज युवा मंच तसेच समस्त तेली समाज बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन, जे के चव्हाण साहेब, नगरसेविका संध्या पाटील या मान्यवरांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले। यावेळी संत जगनाडे महाराजांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून दिंडी सोहळ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। याबरोबरच समाजातील गुणवंतांचा गौरव सुद्धा यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाला समस्त तेली समाज बांधवांसह फत्तेपूर गावातील सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांचा कार्यक्रम व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नाहीत, तर साधनाताई आपल्या या सोहळ्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यानंतर संध्याताई पाटील नगरसेवक जामनेर या सुद्धा आपल्या या सोहळ्यासाठी उपस्थित आहे। जे के राव साहेब आमचे काकाश्री हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे शब्दसुमनाने या ठिकाणी तेली समाज मंडळ फत्तेपूर यांच्याकडून मी स्वागत करतो। यानंतर आपल्या आलेल्या मान्यवरांचे सत्कार करणे या ठिकाणी आद्य कर्तव्य आहे, म्हणून या ठिकाणी साधनाताई महाजन नगराध्यक्ष जामनेर यांचा सत्कार सुभद्राबाई चौधरी यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो। तर आपल्या गावचा प्रथम नागरिक यानंतर जे के राव साहेब यांचा सत्कार आणि स्वागत आपल्या समाज। यानंतर नामदेव भाऊ तेली। आधाए कोई डरते नहीं हम, तेली है हम, हम में है दम। बाधाए कोई डरते नहीं हम, बड़ा कदम हम साथ में है, मिलकर आगे जाएंगे। नई चेतना नई उमंग में नया समाज बनाएंगे। समझो जी का खेला रे, भाईचार का मेला रे, परिवर्तन की बेला में तेली नहीं अकेला रे। तेली है हम, हम में है दम, बाधाए कोई डरते नहीं हम। दार्शनिक महापुरुषों का आप सम्मान बढ़ाना है, शिक्षा साहस सम्मति में नया दर्शन अपनाना है। एक एक से जुड़ना है, प्रगति प्रांत में मुड़ना है। एक एक से जुड़ना है, प्रगति प्रांत में मुड़ना है। धन निर्धन सा कोई नहीं, जय जय तेली जपनाना है। तेली है हम, हम में है दम, बाधाए कोई डरते नहीं हम। तेली है हम, हम में है दम, बाधाए कोई डरते नहीं हम। रीति रिवाज के फंदों ने घूंघट में है जटारे, नई नीतियां दृष्टिकोण में अब तो व्यक्त बदला।
कोर्ट में अब तो वे बदला ना है, उद्यमी व्यापारी है नवदुर्ग की तैयारी में, जीवन अपना झोंक रहे है अपनों की खुशहाली में, तेली है हम में है दम, बाधाए कोई डरते नहीं हम, तेली है हम में है दम, बाधाए कोई डरते नहीं हम। थैंक यू। या कुंडे तो जार आरदवला, या शुभ्र वस्त्र अमृत, या मीनावर्तन मंदिर करा, या शुभ्र वस्त्र अमृत, या मीनावर्तन मंदिर करा, देव सुधा वंदिता, श्यामा पातू सरस्वती भगवती विशेषवती अपा, सर्व मंगल मंगल शिवे सर्वासु साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कृते। खूप बढिया। ते सादर करण्यात आहे, आई आई मला जन्म घेऊ दे, तू जसे पाहिले जग मला देखील पाहू दे, नको आई माई मला जन्म हा घेऊ दे, परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, त्याच्या जागी तू आहे कसे तुला कळत नाही, ताई सगळे माझ्या मला आनंदाने न्हाऊ दे, नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे, तू जसे पाहिले जग मला देखील पाहू दे, नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे, ताई सगळे माझ्या मला आनंदाने न्हाऊ दे, नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे, हुंडा लागतो मोठा म्हणून त्रास माझा वाटतो का, धरा तुझ्या मायेचा म्हणून असा आटतो का, झरा तुझ्या मायेचा म्हणून असा आटतो का, तू बहीण तू कन्या तू एक स्त्री आहे, काल जिथे तू होती आज तिथे मी आहे, नको मारू गा आई मला जन्म हा घेऊ दे, तू जसे विनले नाते तसे मला विनू दे, तू जसे विनले नाते तसे मला विनू दे, नको मारू गा आई मला जन्म हा घेऊ दे, पहा पहा मग फिरून मी पुन्हा कधी येणार नाही, भाग्य कन्यादानाचे दोघांनाही देणार नाही, भाग्य कन्यादानाचे दोघांनाही देणार नाही, डोळे इथं भरून तुझे पदर मला होऊ दे, नको मारू गाई मला जन्म हा घेऊ दे, नको मारू गाई मला जन्म हा घेऊ दे, नको मारू गाई मला जन्म हा घेऊ दे, अभिमानी बाळा बाप कंकर कडा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाडूची संवेदना, त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, त्याच्या गामाच्या तिमान हिऱ्या मोत्याचा रुबाब, बाप तलवार डाल बाप पेटती मशाल, बाप जाग तो म्हणून घर झोपते खुशाल, बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर, जेव्हा खच तो न पाया तेव्हा कोसळेल घर, उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिवाय शाप या जगाचे बाप घेतो सारे माती, घर बाई कोणी मुले यांना जगविण्यासाठी, बाप तो येणा पिसा एका एका पैशासाठी, बाप मन जे जणू की वाल्या कोवळ्याची मात, त्याच्या पापा मध्ये कोणी नाही वाटे घरी होत, बाप मन जे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा, बाप आपल्याला लढताना कधी दिसत नाही, तो त्याचे सगळे अश्रू एका क्षणासाठी राखून ठेवतो, आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या श्रद्धांची, जन्मभराचे रडतो लेख जाताना सासरी। हे समाज निर्माण करणारे कोण तर ते म्हणजे संत संताजी जगनाडे महाराज। संतांना जात नसते, संतांचा जन्म हा समाजाच्या कार्यासाठी असतो। संताजी महाराज हे एक महान संत होऊन गेले हे आपल्या सर्वांना माहिती आहे। संताजी महाराजांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी चाकण या गावी झाला। आजोबा भीमाशिव जगनाडे, वडील विठोबा शेठ व आई सुदुंबरे गावातील काळे घराण्यातील मथाबाई सुदुंबरे गावातील मथाबाई
संताजी महाराजांचे शिक्षण हे लिहिण्या वाचण्या एवढंच होते. संताजी महाराजांच्या घरची परिस्थिती खूप संताजी महाराजांच्या घरची परिस्थिती चांगली होती म्हणून त्यांना कसलीही कमी भासली नाही. वयाच्या 10व्या वर्षी वडिलांनी त्यांना तेल धंद्याची ओळख करून दिली व वयाच्या 11व्या वर्षी त्यांचा विवाह खेळ येथील कहाणे घराण्यातील यमुनाबाई यांच्या बरोबर लावून दिले. यमुनाबाई या वयाने खूपच लहान होत्या म्हणून त्यांना संसार म्हणजे काय याची दोघांनाही ज्ञान होते. त्यावेळी बालविवाह ही प्रथा समाजात रूढ होती म्हणून ही प्रथा चालतच गेली. 1640 ला चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात तुकाराम महाराज कीर्तनाला येणार आहे ही बातमी संताजी महाराजांना कळाली. अत्यानंदाने संताजी महाराज त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी तिथे गेले. कीर्तन करता करता तुकाराम महाराजांची नजर अचानक संताजी महाराजांवर पडली. तुकाराम महाराजांची पहिली बायको म्हणजे रखमाबाई यांना संतू नावाचा मुलगा झाला. 1.5 वर्षातच तो वारला व रखमाबाई सुद्धा दिम्याच्या दीर्घ आजाराने वारल्या. संताजी महाराजांना लोक प्रेमाने संतू म्हणत व तुकाराम महाराजांच्या मुलाचे नाव सुद्धा संतूच होते म्हणून त्यांना संताजी महाराजांबद्दल आपुलकी वाटली व त्यांनी संताजी महाराजांना आपल्या सान्निध्यात बोलवले. संताजी महाराजांनी काही दिवसांनी निर्णय घेतला की आपण सुद्धा तुकाराम महाराजांबरोबर जावे व समाज कार्य करावे व काही दिवसांनी कुटुंबाचा निरोप घेऊन ते सुद्धा तुकाराम महाराजांसोबत दुसऱ्या गावी जाण्यासाठी निघाले. संत श्री गंगाधर महाराजांच्या पुण्य त्याचे निमित्त आलेल्या सर्व समाज बांधवांचं व माता भगिनींचं आणि या ठिकाणी केली युवा मंच व तसेच सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी नुकत्याच आपल्या जामनेर तालुक्याच्या प्रथम नगराध्यक्ष साधनाताई महाजन व शिक्षण आरोग्य सभापती जे के दादा या ठिकाणी येऊन गेले. भाऊंचा फोन बबलूंनी फोन केला संजीवनी फोन केला परंतु ते कामात होते त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही. श्रीदादांना पुण्याला जायचं होतं त्यानिमित्तानं श्रीदादा पण या कार्यक्रमाला येणार होते ते या ठिकाणी येऊ शकले नाही. तसेच आपले अनिल भाऊ चौधरी यांना यावं या ठिकाणी समाजाची बैठक असल्यामुळे ते या ठिकाणी या पुण्यतिथीला येऊ शकले नाही. त्यांनी तिथूनच पुण्यतिथीला सर्वांना सांगितलं की आम्ही निवांत येऊ आणि आपण आपल्या समाजाची बैठक या ठिकाणी घेऊ. खरोखर या ठिकाणी एक अभिमान वाटतो मला की या लहान लहान मुलांनी समाजाबद्दल वक्तृत्व किती केलं तर हे ज्ञान कोणी दिलं आपल्याला गंगाधर महाराजांनी दिलं. गंगाधर महाराजांनी संजीवनी या ठिकाणी सांगितलं की पुण्यतिथी आपण साजरी करतोय प्रत्येक व्यक्तीची या ठिकाणी साजरी करतो. अहिल्याबाई देवकर होळकर असतील तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील अनेक या ठिकाणी मान्यवर जय संताजी या नावाने आपण आज जी पुण्यतिथी साजरी करत आहोत तर ती तुमच्या आपल्याकरता त्यांनी समाजापुरतंच नव्हे काम केलेलं परंतु सगळ्याच समाज वैभवांची सगळ्या समाजासाठी त्यांनी या ठिकाणी जे श्री संताजी जनगाडे महाराज यांनी काम केलं. आज या ठिकाणी खरोखर या तरुण मित्रमंडळांनी जो गावामध्ये मिरवणूक काढून जनगाडे महाराजांची जयंती साजरी केली त्यामध्ये आम्ही या ठिकाणी भेट घेऊ शकलो त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. वेळात वेळ काढून या ठिकाणी आलो तुम्ही आमचा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे आयोजनांचे आभार मानतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानून मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.